दुष्काळामुळे ऊसाचं उत्पादन घटलंय त्याचा परिणाम आता साखरेच्या दरांवरती होतोय सध्या किरकोळ बाजारामध्ये साखरेचा दर अडतीस रुपयांवरती पोहोचलाय तर सणासुदीच्या काळांमध्ये तो चाळीस रुपयांवरती पोहचेल असा अंदाज आता जातोय दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं जाण्याची शक्यता आहे प्रति क्विंटलला तीन हजार पाचशे ते तीन हजार सहाशे रुपयांवरती साखर पोचली आहे तर किरकोळ बाजारात ती ग्राहकाला अडतीस रुपये प्रति किलो विकत घ्यावी लागत आहे मागील दोन महिन्यात साखरेच्या दरात प्रति किलो मागे आठ रुपयांनी वाढ झाली आहे राज्यातील चाळीस टक्के साखर कारखाने बंद राहण्याची शक्यता राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच वर्तवली आहे त्यामुळे साखरेच्या दराचा सा आलेख उंचवणार अशी वास्तवस्थिती पुढे आली आहे मागील वर्षापेक्षा साखरेचं उत्पादन कमी होणार असल्यानं भविष्यातही साखरेच्या दरवाढीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागणार आहे